सलग 5 वर्ष यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या चौगुली इंडस्ट्रीजच्या अत्याधुनिक 20,000 स्क्वेअर फूटच्या भव्य अशा विट्यातील शोरूम व वर्कशॉपला ग्राहकांची उत्स्फूर्त पसंती. चौगुली इंडस्ट्रीजची वैशिष्ट्य: मारुती सुझुकी कंपनी, प्रशिक्षित सेल्स स्टाफ व ऑनलाईन चौकशी व बुकिंग, होम टेस्ट ड्राईव्ह सुविधा, मारुती स्मार्ट फायनान्सच्या अंतर्गत 14 बँकांकडून 100% कर्ज सुविधा, कोणत्याही कंपनीची जुनी मारुती ट्रू व्हॅल्यू अंतर्गत एक्सचेंज करण्याची सुविधा व खास एक्सचेंज बोनस, अरेना नेक्सा व सुपर कॅरीसाठी सर्व वर्कशॉप सुविधा एका छताखाली, 10 सर्व्हिसेसचे अत्याधुनिक वर्कशॉप व 21,000 समाधानी ग्राहक, कंपनी बॉडीशॉप व पेंट बूथ सुविधा, 24 तास ब्रेकडाऊन व सर्व्हिससाठी पिकअप आणि ड्रॉप लोनर कार सुविधा. आता बातमी येत आहे ती विशेष. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या वतीने देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले व त्यांनी केलेल्या कार्याला, बलिदानाच्या आठवणींना उजळणी देऊन त्यांच्या कुटुंबियांचा तसेच शहरातील माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, झाडाचे रोप व मिठाई देऊन सन्मान केलाय. आज जे स्वातंत्र्य आपण उपभोगतो आहोत व ताटमानेने मिरवतो आहोत, याकरिता हजारो स्वतंत्रता सेनानींनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे व त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्यांना कित्येक गोष्टींना आपल्या जवळच्या माणसांना मुकावे लागले. तसेच आज सैनिक ऊन, वारा, पाऊस व हाडे गोठविणाऱ्या थंडीतही देशाच्या सीमेवर पहारा देत उभे आहेत. म्हणूनच आपण निर्धोकपणे स्वातंत्र्यात जगत आहोत. या सर्व गोष्टींची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आज हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचे आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांनी भावूक होऊन आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचे आभारही व्यक्त केले. 15 ऑगस्ट अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विटा कल्चरल ग्रुपने माजी सैनिकांचा केलेल्या सत्काराबद्दल मी गोविंदराव भोसले आपला आभारी आहे. 2022 या 75वा वर्धापन निमित्त स्वातंत्र्य दिनाचा उत्साहाने साजरा झाला आणि आम्ही विटेकर कल्चरल ग्रुप यांच्या वतीने आम्हाला सन्मानित करण्यात आलं, आमचं गौरव करण्यात आलं आणि आम्हाला हे झाड देऊन लावण्याची विनंती केली आणि आम्ही हे झाड लावून आम्ही चांगल्या पद्धतीने त्याची निगा राखू आणि आम्हाला सन्मान केल्याबद्दल कल्चरल ग्रुप विटा यांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांना चांगली शुभेच्छा देतो. धन्यवाद. कला असोसिएशन शंकरराव विठ्ठल खलिपे यांचा नातू सुनील चंद्रकांत खलिपे हे माझे आजोबा होत. त्यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वकाळात, प्रतिसरकारच्या काळात खास करून अतिशय मोठं योगदान दिलं. प्रतिसरकार ज्यांनी स्थापन केलं ते स्वातंत्र्य, ते कैलासवासी क्रांतिसिंह नाना पाटील, त्यांची आमच्या घरामध्ये बैठक असायची आणि प्रतिसरकारच्या काळात काय धोरण राबवायची हे निर्णय आमच्या घरात होत असत आणि त्याकरता क्रांतिसिंह नाना पाटील हे आमच्या घरात बैठक घेऊन मागच्या दारात ते कुंडलला रवाना होत असत. असा हा आठवड्यात एकदा कार्यक्रम होत असे आणि त्या काळात ज्या ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी भाग घेतला, योगदान दिलं आणि म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 रोजी या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आज त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. भारत सरकारनं हा अमृत महोत्सव म्हणून जो साजरा करायचं ठरवलेला आहे ती खूपच कौतुकास्पद आहे. क्रांतिकारक असतील, स्वातंत्र्यसैनिक असतील, यांनी अनेक लाठ्या इंग्रजांच्या काळात खाल्ल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आज त्याची आठवण वारसाला नक्कीच आहे, परंतु त्या वारसाला आठवण त्यांच्याबद्दलची कृतज्ञता, त्या घराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज विटा कल्चर ग्रुपनं, आम्ही विटा कल्चर ग्रुपने जो काय उपक्रम राबवलेला आहे तो खरोखरच खूप चांगला आहे. आज त्यांनी आमच्या घरी येऊन आमच्या सर्व वारसांचा जो सत्कार केला तो खूपच अभिमानास्पद आहे, कौतुकास्पद आहे आणि ही जी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे त्याबद्दल आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचा मी या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो. यावेळी आम्ही केवळ या स्वातंत्र्य सेनानींचा छोटासा सत्कार केला, परंतु आज जो काही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले
ते खूप अमूल्य असून त्यांनी ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यातूनच आम्ही सार्थ झालो व आमचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असेही आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले. आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या वतीनं आज स्वातंत्र्यसेनानी व माजी सैनिकांना प्रतीक म्हणून मानपत्र त्याचबरोबर एक ट्रॉफी मिठाईचा पुडा व स्मृती कायमस्वरूपी राहाव्या म्हणून एक झाड आमच्या ग्रुपच्या वतीने देण्यात आलं. आज त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या सन्मान स्वीकारतानाच्या ह्या कायमस्वरूपी स्मरणात राहतील व अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. ह्या अशाच स्मृती कायमस्वरूपी सगळ्यांना येत राहोत व त्यांचा कायम सत्कार होत राहो हीच या प्रसंगी मी विनंती करतो व आज आमचा हा उपक्रम सार्थ ठरला असं मी अभिमानानं सांगतो. धन्यवाद. सर्व नागरिकांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपच्या वतीनं आज अमृत महोत्सव स्वातंत्र्याच्या वर्षानिमित्त सर्व देशासाठी योगदान असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक व माजी सैनिकांच्या कुटुंबियांचा त्यांच्या घरी जाऊन यथोचित असा सन्मान केला आणि ह्या सन्मान करून आम्ही जो हा उपक्रम केलेला आहे त्याबद्दल आमच्या सर्व ग्रुपचं आणि सर्व विटेकर नागरिकांचं खूप खूप धन्यवाद. या प्रसंगी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विकास जाधव, अध्यक्ष अमित भोसले, उपाध्यक्ष मैनुद्दीन पठाण, सचिव माधव रोकडे, खजिनदार पांडुरंग पवार, सदस्य शंकर शेठ विधवानी, प्रशांत कांबळे, विनोद पाटील, संभाजी होगले, नितीन पुणेकर, सागर लकडे, उमेश खलिपे, एजाज मुल्ला, दत्तात्रय दिवटे, प्रसाद सोठे, पुरुषोत्तम दिवटे, भूषण राजमाने, रुपेश आहुजा इत्यादींनी सहभाग नोंदविला होता. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.